काँग्रेसने अतिशय प्लॅनिंगने हिंदुत्वापासून शिवसेनेला दूर नेण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रयत्नामध्ये हिंदुत्वामध्ये एक व्हॅक्युम क्रिएट जो होईल तो राज ठाकरेंना त्यांना फिलअप करू द्यायचा होता, ते आता काळाच्या ओघामध्ये सिद्ध झालं. आणि त्यामुळे हे जे एक षडयंत्र झालं की शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर न्यायचं सत्तेच्या आमिषाने, आणि मग व्हॅक्युम क्रिएट होणार, कोणी तर बोललं पाहिजे ना, किंवा राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 कलम रद्द झालं पाहिजे आणि सावरकरांना भारतरत्न द्या, हे म्हणणारा व्हॅक्युममध्ये येणारा एक ग्रुप मनसेच्या निमित्ताने तयार करतो. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागतच करतो, पण पुन्हा एकदा एक शिवसेनेचा हितचिंतक म्हणून, मी मुंबईकर आहे, मुंबईतलं शिवसेनेचं कॉन्ट्रीब्युशन मला माहिती आहे, शिवसेना मुंबईमध्ये होती त्यामुळे मराठी माणूस वाचला, शिवसेना मुंबईमध्ये होती त्यामुळे हिंदू माणूस वाचला, अनेक दंग्यांच्या वेळेला शिवसेनेचे कार्यकर्ते त्या त्या मोहल्ल्यामध्ये लोकांना सुरक्षित करण्यासाठी होते, मी लहानपणापासून ते पाहिलं आहे. आणि त्यामुळे त्यांचा चाहता म्हणून मी असं म्हणेन की हा काँग्रेसचा तुम्हाला हिंदुत्वापासून हळूहळू हळूहळू हळू एक शर्ट काढला पॅन्ट काढला असं करून दूर नेण्याचा जो प्रयत्न आहे आणि त्या व्हॅक्युममध्ये मनसेला आणण्याचा प्रयत्न आहे, झेंड्याच्या रंगापासून सगळं डिझाईन करण्यामध्ये अदृश्यपणे कोणतरी काम करत आहे, हा डाव माननीय उद्धवजींनी समजून घ्यावा. त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये वारंवार हे म्हटलं की नाही मी हिंदुत्व सोडलं नाही, नाही मी हिंदुत्व सोडलं नाही. मग सोडलं नाही तर मग भारतरत्न द्या सावरकरांना म्हणा, सोडलं नाही तर मग नागरिकता संशोधन कायद्याची अंमलबजावणी करा, सोडलं नाही तर मग अयोध्येला खरंच 7 मार्चला जा, कारण तोपर्यंत अबू अजमीचा मुलगा म्हणाला आहे, किंवा तुम्ही तिथे जाऊन मंदिर बांधणार असेल तर मी मस्जिद बांधणार आहे. अशा सगळ्या हिंदुत्वाच्या विषयामध्ये एक धोक्याची घंटा अशी निर्माण झालेली आहे की सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आता हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे भारतीय जनता पार्टी आणि मनसेवाले असं जे होत आहे, मनसेच्या बाबतीमध्ये ते होत आहे याच्यामध्ये माझ्या वतनात पोट दुखण्याचं काही कारण नाही, मला आनंदच आहे, पण शिवसेना याच्यातून पूर्णपणे बाजूला पडते आहे हे उद्धवजींनी लक्षात घ्यावं.